नमस्कार, मी पूजा पूजाज कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मलाईदार आणि टेस्टी अशी कुल्फी। या रेसिपीला तुम्ही स्टेप बाय स्टेप बनवा, बिना मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क किंवा क्रीम शिवाय आपण ही रेसिपी बनवणार आहोत। घरात जे आपलं दूध असतं त्यापासून आपण ही कुल्फी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज लवकर पाहता येतील। तर इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 लिटर दूध टाकून घेणार आहे। इथे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे, तर सतत आपल्याला असे एका चमच्याने दूध हलवत राहायचं आहे। दूध तापवण्यासाठी आपण जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे, कारण दूध खाली लागू शकतं। तर इथे बघा, दुधावरती साई पण आलेली आहे आणि थोडंसं उकळायला लागलेलं आहे दूध। तर ही साई आपल्याला काढून घ्यायची नाही आहे, त्याच दुधामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे आपली कुल्फी ही छान अशी मलाईदार होईल। दुधाला चांगली उकळी फुटलेली आहे, तर हे बाजूने जी साई आलेली आहे ती अशी आपण चमच्याने काढून तीही दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर ही प्रोसेस मी हाय फ्लेमवरती करते, म्हणजे दूध लवकर आटेल। आता इथे आपण पाहू शकता दूध आटून निम्मं झालेलं आहे, तर याच्यामध्ये 1/2 कप मी साखर टाकणार आहे। 1/2 कप साखर 1.5 लिटर दुधासाठी पुरेशी होते, कारण दूध आपल्याला 1.5 लिटरचं फक्त 1/2 लिटर राहील एवढं आटवून घ्यायचं आहे। दुधामध्ये साखर ही चांगली विरघळलेली आहे आणि दूध थोडंसं घट्ट झाल्यासारखं दिसतंय। तर याच्यामध्ये मी केलेले ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। तर इथे मी काजू घेतलेले आहेत, एकदम बारीक पुडीही केलेली नाही आहे त्याची, तर असे मी बारीक वाटून घेतलेले आहेत। हे बदाम आणि पिस्ता हे सर्व मी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे। या ड्रायफ्रूट्समुळे आपल्या कुल्फीला चांगला घट्टसरपणा येणार आहे। तर इथे मी थोड्या केशराच्या काड्याही टाकलेल्या आहेत, तर हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। तर हे सर्व ड्रायफ्रूट चांगले दुधामध्ये आपण शिजवून घेणार आहोत आणि दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर दूध एकदम घट्टसर असं झालेलं आहे। कोणतेही मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क आपल्याला टाकायची गरज पडत नाही ड्रायफ्रूट्समध्ये, तुम्ही एकदम घट्टसर अशी कुल्फी बनवू शकता। तर हे आपलं कुल्फीसाठी लागणारं मिश्रण एकदम छान असं घट्टसर तयार झालेलं आहे। तुम्ही दुधाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, खूप छान असं घट्टसर जसं बासुंदी असते त्या प्रकारात दूध झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी 1/2 चमचा वेलचीपूड टाकून घेणार आहे, त्यामुळे आपल्या कुल्फीला स्वाद खूप छान येतो। तर आता हे मी गॅस बंद करून खाली उतरून घेतलेलं आहे, तर याला आपण थोडंसं थंड करून घेणार आहे। इथं छान असं घट्टसर असं आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती घट्टसरपणा आलेला आहे, थंड झाल्यावरती हे अजून घट्ट बनतं। तर हे मिश्रण एकदम स्मूथ बनण्यासाठी मी इथे एका चमच्याच्या साह्याने छान असं हलवून घेणार आहे, म्हणजे आपलं मिश्रण एकदम स्मूद होईल आणि कुल्फी खूप छान अशी बनेल। तर हे आपण पाहू शकता एकदम स्मूद असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर हे आपण कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घेणार आहे। तर मी इथे चहाचे जे आपल्याला डिस्पोजिबल कप मिळतात दुकानामध्ये ते घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये मी 2-2 चमचे असे कुल्फीचं मिश्रण भरून घेणार आहे। कप तुम्हाला दुकानामध्ये सहज उपलब्ध होतील। तुमच्याकडे जर हे कप नसतील तर तुम्ही ग्लासमध्येही कुल्फी सेट करण्यासाठी ठेवू शकता, तीही खूप छान बनून तयार होते। तर इथे मी ॲल्युमिनियम फॉईल घेतलेली आहे, तर असं आपण ग्लासला बंद करून घेणार आहोत, म्हणजे कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल जमा नाहीत होणार। तर याच्यामध्ये थोडंसं आपण होल करून घेऊयात, म्हणजे आपण याच्यावरती आईस्क्रीम स्टिक लावून घेणार आहोत। तुमच्याकडे जर ॲल्युमिनियमची फॉईल उपलब्ध नसेल तर तुम्ही एखादी प्लेट किंवा वाटीनेही ग्लास झाकू शकता। आणि जरी आईस्क्रीम स्टिक्स उपलब्ध नसतील तर आपल्या घरामध्ये असे फोर्क उपलब्ध असतात लहान मुलांसाठीचे, ते आपण असे टाकून घ्यायचे आहेत। आता हे पहा, राहिलेलं मिश्रण मी या कुल्लडमध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे छान अशी आपली मटका कुल्फी तयार होईल। तर याच्यावरतीही मी अजून ॲल्युमिनियम फॉईल लावून घेणार आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित बंद होतील। तर ह्या सर्व कुल्फी आपल्या तयार झालेल्या आहेत। आता हे मी 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे, किंवा तुम्ही रात्रभरही फ्रीजरमध्ये ठेवू शकता। मी रात्रभर कुल्फी सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवली होती। आता हे आपण पाहूयात कशी झाली येते। एकदम खूप छान अशी कुल्फी आपली सेट झालेली आहे। तर अशी दोन्ही हातावरती आपण चोळून घेणार आहे, म्हणजे ती एकदम व्यवस्थित निघेल। तर आपण इथं पाहू शकता आपली कुल्फी एकदम छान अशी व्यवस्थित निघलेली आहे, खूप छान मस्त अशी, जशी मार्केटमध्ये मिळते तशी आपली कुल्फी बनून तयार झालेली आहे। जी आपण मटका कुल्फी बनवली होती ती पाहूयात कशी झाली आहे ते। खूप छान अशी सेट झालेली आहे आपली कुल्फी। तर हे मी एका प्लेटमध्ये सर्व कुल्फ्या काढून घेणार आहे।
एकदम सहज निघतात आहे कुल्फी, तुम्ही पाहू शकता। खूप छान अशी मलाईदार कुल्फी आपली तयार झालेली आहे, ती पण बिना कंडेन्स मिल्क, बिना मिल्क पावडर आणि बिना कोणत्याही मोल्डचा वापर करता आपण ही कुल्फी बनवून तयार केलेली आहे। तर ही कुल्फी तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि मुलांना खायला घाला, मुलांना खूप आवडेल। तर याच्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेते, म्हणजे ह्या कुल्फी छान दिसतील। एकदम छान अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे। तर मी मटका कुल्फी जी आहे ती तुम्हाला दाखवते कशी बनली आहे। खूप छान आणि स्वादिष्ट अशी आपली कुल्फी बनून तयार झालेली आहे, खूपच मलाईदार दिसते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय।